मैं जयप्रकाश पांडे अपने दोस्तों के साथ में मधुबन में साइट विजिट करने गया था। उधर जाने के बाद हम लोग ने साइट देखा, साइट देख के वापस आ रहे थे तभी देखा कि 14 फुट का अजगर सामने से जा रहा था। तो हम लोग ने पहले तो कोशिश किया पकड़ने का, बाद में नहीं हुआ तो हम लोग ने महानगर पालिका के फायर ब्रिगेड को बुलाया और उनके सहयोग से अजगर को पकड़ा और उनके हवाले कर दिया। और उन्होंने सभी लोगों से विनती है कि वहाँ जाएंगे तो जरा नज़र देखते हुए नीचे ऊपर सब आजू बाजू देखते हुए जाए। गोखिरे गाव मधुबन इथे आम्ही असं साईट विजिट करायला गेलेलो। तिकडे असं फिरत असताना एक बाजूने आवाज आला की काय गडबड गडबड करायला लागलेलं आहे। आम्ही बघितलं तर आम्ही मित्रजण संख्ये होतो आणि बघितलं तर खूप मोठा अजगर जात होता बाजूने। आम्ही त्याच्या मागे असं सरळ सरळ गेलो, तो खूप लोकांच्या मध्येतून जात होता, लोकं होती पळत होती। त्याच्यानंतर आम्ही गेलो, मग नगरपालिकेत फोन केला आम्ही, फायर ब्रिगेड आले, ताबडतोब आले, दोन आले, चार झाले, गावातल्या लोकांनी सहकार्य केला आणि त्याला पकडलं, सुरक्षित पकडलं, त्याचा पण जीव वाचवला, लोकांचा पण जीव वाचवला। आणि तुम्ही सर्वांनी लक्षात, मधुबनी इथे जाताना खूप लोक जॉगिंगसाठी जातात, सकाळी जातात, रात्री जातात, त्यासाठी ना तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवा आणि आजूबाजूला बघा आणि त्याच्यानंतर आपला स्वतःचा जीव वाचवा, सापाचा जीव वाचवा, पक्षीचा जीव वाचवा, पक्ष्यांचा जीव वाचवा आणि खूप सहकार्य करा। आणि काय असेल, महानगरपालिकेत खूप चांगली माणसं आहेत, फायर ब्रिगेड आहेत, ते ताबडतोब येतात, त्यांना कॉल करा, ते ताबडतोब येणार आणि स्वतःचा जीव वाचवा आपल्याला।